मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या अनेक वाढदिवसाला जातो. माझे सर्व मित्र मला बोलवतात की आज बर्थडे या केक कापा. तिथं गेल्यानंतर माझा पहिला प्रश्न असतो की तू कॉलेज शिकल्यानंतर पुढं काय करणार. तो त्याच्या मनाने काही गोष्टी सांगत असतो, पण एक गोष्ट मी त्याला आवर्जून सांगतो की जसं आता इंद्रजित यादवने इथं दोन गोष्टी सांगितल्या, स्थायी कार्यकर्ते मंडळ आणि अस्थायी कार्यकारी मंडळ, म्हणजे टेम्पररी आणि परमनंट. तर टेम्पररी काय आहे की ज्या निवडणुका होतात, ग्रामपंचायतच्या असतील, जिल्हा परिषदच्या असतील, आमदारकीच्या असतील, असं तसं मी पुढे लढणार, हे टेम्पररी आहे. 5 वर्षानंतर परत परीक्षा द्यायची. पण तुम्ही ज्यासाठी इथं आलेले आहात, तुम्ही जे अधिकारी होणार आहात, ज्या परीक्षा पास होऊन तुम्ही जे अधिकार व्हाल ते परमनंट आहे. आणि म्हणून परमनंट जे आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी आज इथं आपण जमलेलो आहोत. आपल्या तालुक्यामध्ये अनेक कामाचं उदाहरण जर आपण पाहिलं, धरणं झाली परमनंट, शाळा झाली कॉलेज झाली परमनंट, हॉस्पिटल झाली रुग्णालय झाली परमनंट, अशा ज्या परमनंट गोष्टी आहेत त्याच्या विचारधन घेऊन आपण काम केलं पाहिजे आणि तेच मला करायचं आहे. म्हणून आज आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत. आपण सर्वजण शेती करणार आहोत, व्यापारात थोडेफार लोक असतील, पण जुन्नर तालुक्याचा रिसोर्स हा फक्त शेती आहे. शेती व्यतिरिक्त दुसरा व्यवसाय करू शकत नाही, कारण जीएमआरटीचा प्रकल्प आहे, इथं इंडस्ट्री उभं राहू शकत नाही. म्हणून शेतीच्या व्यतिरिक्त जर आपल्याला इथं काही गोष्टी करायच्या असतील तर ज्ञानाच्या गंगेशिवाय पर्याय नाही. म्हणून मी असं ठरवलं की एखादा एमपीएससी किंवा यूपीएससीचा अधिकारी जर होत असेल तर प्रथमता विद्यार्थ्यांच्या मनात येतो की आपण कुठं जायचं, पुण्याला जायचं, आपण कुठं जायचं तर राहुरीला जायचं. हे कल्चर आपल्या इथं नाही, ते कल्चर आपण डेव्हलप केलं पाहिजे. आता वडगाव साने गावचा कोणीच आहे का विद्यार्थी? कोण आहे का वडगाव साने? वडगाव सहानी गावामध्ये तिथे कल्चर आहे. कसलं कल्चर म्हणजे कबड्डी. तिथं त्या गावात जो कोणी मूल जन्माला आलेला आहे तो ज्यावेळेस शाळेत जातो त्यांच्या गावात 8 ते 9 मंडळ आहे, जसं प्रत्येक गावामध्ये असतात. त्या प्रत्येक मंडळाचा कबड्डी संघ आहे. ते रोज प्रॅक्टिस करतात आणि अनेक कबड्डीपटूतून सिलेक्ट होतात. त्या कबड्डीपटूमध्ये काही तालुका पातळीवर प्रावीण्यीकरण झालं, काही जिल्हा पातळीवर गेले, काही महाराष्ट्र पातळीवर गेले आहे. का? तर त्या गावामध्ये कबड्डीचा कल्चर आहे. शेजारी गाव आहे गुंजाळवाडी, तिथे एक नवीन कल्चर निर्माण झाला सायकलिंग. त्या गावामध्ये गोर गरीब घरातल्या कुटुंबातले मुलं गावातला कल्चर निर्माण झालंय, म्हणून अनेक लोक सायकलिंग करतात. तिथे एक मुलगा आहे विवेक बेलोटे, तो एशियन गेम्समध्ये म्हणजे ऑल इंडियाच्या गेम्समध्ये त्यांनी भारतात त्यांनी दुसरा क्रमांक कमावला, तो पण 2 वेळा त्याचं सिलेक्शन एशियन गेम्समध्ये झालं. त्याचे वडील शेतकरी गरीब कुटुंबातले, सायकलिंग कल्चरमुळे त्याला शक्य झालं. तर आजच्या गावाची मुलं काय करतात? सायकल चालवतात, रोज प्रॅक्टिस करतात. तसं ते कल्चर तिथे डेव्हलप झालं. म्हणून एमपीएससी यूपीएससी हे कल्चर आपल्या तालुक्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे, म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी करतोय. युनिक अकॅडमी त्याचे जे मुख्य आहेत तुकाराम जाधव सर, त्यांची अकॅडमी पुण्यामध्ये आहे. त्यांनी अनेक अधिकारी तयार केले, 200 जास्त कलेक्टर आज महाराष्ट्रात किंवा भारतात जे काम करतायत ते तुकाराम जाधव सरांनी तयार केले. अनेक PSI, अनेक तहसीलदार, अनेक डेप्युटी कलेक्टर, अनेक पोलीस, अनेक प्रशासकीय अधिकारी, म्हणजे वेगवेगळे अधिकारी युनिक अकॅडमीने तयार केले आहेत. ते माझे वडील वल्लभ बेंडके साहेबांच्या अत्यंत जवळचे मित्र. मग काय करायचं? तर माझ्या मनामध्ये असा मानस आला की युनिक सारखी अकॅडमी जर आपल्या तालुक्यात आली तर आपले मुलं चांगल्या पद्धतीने तयार होतात. मग युनिक अकॅडमी एक तर ग्रामीण भागात येत नव्हती, पण बेंडके साहेबांमुळे तुकाराम जाधव सरांनी मोठा निर्णय घेतला आणि आपल्या नारंगावमध्ये आली. त्याच्याकरता त्यांच्यासाठी जोरदार तुम्ही त्या टाळा.
मागच्या वर्षी आपण ती अकॅडमी चालू केली, 20 मुलं आता तिथे शिकत आहे. निश्चित प्रकारे 20 च्या 20 मुलं भविष्यामध्ये अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्याच बाबतीत तुम्ही सगळेजणांच्या नवीन पिढी या माध्यमातून पुढं चांगले अधिकारी होण्यासाठी सज्ज व्हावे. पुण्यामध्ये या कोर्सेसच्या ज्या फीज आहेत त्या अल्प दरात आणि चांगल्या प्रकारे ते मिळाव्यात याच्यासाठी त्यांना विनंती करून आपण त्या कमी फीजमध्ये इथं रन करण्यासाठी आपण नारायणगडला ती अकॅडमी रन करत आहोत. त्याच्यासाठी योगदान बँकेसाहेबांचं, आमच्या संस्थेचं, आमच्या सर्व शिक्षकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून अधिकारी होण्यासाठी आम्ही शिकवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सज्ज आहोत. तुम्ही फक्त शिकलं पाहिजे, ते केलं पाहिजे आणि ती तळमळ, ती सगळी गोष्टी तुमच्या मनामध्ये असल्यामुळे तुम्ही सगळेजण इथं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. अनेक गोष्टी अशा असतात की आयुष्यामध्ये काय करायच्या असतात, जसं इंद्रजित यादव सरांनी आपण सांगितलं त्याची आकलन आपल्याला माहीत नाही. नेमकी त्या प्रश्नाकडे दृष्टिकोन आपला कसा असला पाहिजे हे आपल्याला माहीत नाही. प्रत्येकाला आयुष्यामध्ये मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. आपण सर्व शेतकरी आहोत. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मी एक प्रश्न विचारतो, तो प्रश्न पण मी तुम्हाला विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मला पण माहित नव्हतं, ते नंतर मला कळालं. आपण सर्वजण शेती करतो. शेतीमधला जुन्नर तालुक्यातला एक मुख्य पीक आहे ऊसाचा, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, शुगर केन. आता शुगर केन हा जो क्रॉप आहे हा फ्रूट आहे का व्हेजिटेबल आहे, म्हणजे तो फळात मोडला जातो का भाजीत मोडला जातो, हा जेव्हा प्रश्न माझ्यासमोर पहिला आला आणि अनेक लोकांना विचारला गेला तेव्हा मला पण माहित होतं. तुम्हाला जर कोणाला माहित असेल तर उभं राहून सांगा. माहिती आहे काय कमर्शियल क्रॉप आहे, पण तो फ्रूट आहे का व्हेजिटेबल आहे? स्टेम आहे. स्टेम जर असेल तर ते फ्रूट किंवा व्हेजिटेबल दिसत नाही का? तू जरा थोडी जरा ट्रॅकवर ये बसा. आता हा प्रश्न आपल्याशी निगडीत आहे, प्रत्येकाच्या गौतम जणांच्या क्षेत्रामध्ये, माझ्या आपल्या क्षेत्रामध्ये असणारच. पण ऊस हे काय आहे किंवा शुगर केन हे कुठल्या कॅटेगरीत होतं? इट इज नायदर व्हेजिटेबल नॉर अ फ्रूट. हे फळ फळात पण नाहीये, भाजीपाल्यात पण नाहीये. इट इज अ टाईप ऑफ अ ग्रास, म्हणजे गवतेचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये हे येतं. ती जरा थोडी जवळ होती की त्याचं एक्स्ट्रीम आहे, पण काय हरकत नाही हे मला पण माहिती होतं. हे कधी कळतं? मार्गदर्शन केल्यानंतर. म्हणून काही गोष्टी असतात आपल्याला बऱ्याचशे माहीत असतात, पण ते त्यांनी काय सांगितलं, कुठल्या वेळेला कुठल्या गोष्टी वापरायच्या ते अत्यंत महत्त्व आहे. आपण सगळे हुशार आहे, मी आहे, ते आहे, तुम्ही पण आहे, तुम्ही शिकले, सवरले, मोठे झाले, अजूनही तुम्हाला अनुभवही कळेल. पण हुशारीपेक्षा अजून एक मोठा शब्द आहे, त्याला म्हणतात चातुराई. तो चतुर झाला पाहिजे, कुठल्या प्रसंगाला ते काय वापरायचं हे त्याला आकलन केलं पाहिजे. हे मार्गदर्शनाशिवाय होत नाही. ते मार्गदर्शन करण्यासाठी आमची तयारी आहे. त्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते आम्ही डेव्हलप केलेलं आहे. त्याला जे शिकवायचे ते ग्रामीण भागामध्ये येऊन यादव सर आणि त्यांची सर्व टीम आपल्याला करत आहे. आपल्याला फक्त आणि फक्त शिकण्याची गरज आहे. एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने निश्चित प्रकारे सांगायचं आहे. या आज युनिक अकॅडमीचं तिथं जे फ्री मार्गदर्शन आहे तिथं काही पुस्तकं लावलीत. आज जे पुस्तकं तुम्ही घ्या त्याच्यामध्ये युनिक अकॅडमीतर्फे तुम्हाला त्या पुस्तकांमध्ये 50% सूट असणार आहे. कुठलं पुस्तक घ्यायचं, कुठलं घेऊ नये, तुमचे कल्क आहेत, त्याचं गायडन्स तिथे सर आहे, हे सर तुम्हाला निश्चित प्रकारे करतील. हा जो कोर्स आपण इथे शिकवतोय त्या कोर्ससाठी ज्ञानाचा शिक्षण संस्था किंवा बँकेसाहेब किंवा माझ्यातर्फे तुम्हाला तिथं 20% सूट आहे. जे पुण्यामध्ये शिकतात त्याच्यापेक्षा 20% दरामध्ये आपण कमी फीजमध्ये आपण इथं शिकवत आहोत. यादव सर तुम्ही कळाला, आपण सर्व मी जे काही तिथं मेहनत घेतली किंवा सर्व आमच्या शिक्षकांनी मेहनत घेतली तुम्हाला तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आजचा दिवस रविवारचा आहे,
आमच्याकडे पाऊस खूप सुंदर चालू आहे, निसर्ग आणि पर्यटन खूप मस्त आहे. यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं असतं की रविवारच्या दिवशी सुट्टीला पावसात कुठेतरी फिरायला जावं, तर तसं मनातलं आमचं माझ्या मनामध्ये एक उर्मी आहे की मला अधिकारी व्हायचं आणि त्याच्यासाठी हे सगळे जर मी तो उपस्थित झाला तुमच्यासाठी पण चौकासाठी तुम्ही खूप जोड मोठे प्रमाणे टाळ्या वाजवाय आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि करतो. धन्यवाद.